पास करा, 2 मिनिटानंतर कमी करा. इंद्रायणी थाळी जत्रेमध्ये इथे खूप वेगळा म्हणजे कोकणी फिश फ्राय असा स्टॉल लावलेला आहे आणि हे कोकणावरून प्रत्यक्षात इथे आले आहेत आणि इथे त्यांचा बिझनेस करत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार. नमस्कार, माझं नाव सतीश पांडुरंग काळे आणि मी राहणार आरे गुहागर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. काय सांगाल तुम्हाला, कसं वाटतं इथे येऊन? आजचा शेवटचा दिवस आहे, तुमचा बिझनेस ग्रोथ होतोय का, फायदा होतोय? बघा, कसं आहे की महेश दादा लांडगेंसोबत आता ही आमची इंद्रायणी थडी ही तिसरी वेळ आहे आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे आत्ताचा शेवटचा दिवस आहे, अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे आणि सुविधा ज्या आहेत ना अप्रतिम आहेत. म्हणजे कुठल्याच गोष्टीची चणचण दादाने आम्हाला होऊ दिलेली नाही. प्रत्येक स्टॉलधारक असू द्या अथवा कस्टमर असू द्या, बघायला येणारे प्रत्येक जुन्नर ते नगरपासून इथे लोक हे इंद्रायणी थडी पाहण्यासाठी येतात. त्याच्याबद्दल खूप खूप मी दादांचा आभारी आहे. विशेष काय वाटलं आणि तुम्ही कशाप्रकारे तुम्हाला याचा फायदा यासाठी होतो की आम्ही अतिशय लहानशा अशा खेडेगावातून येतो ज्या ठिकाणी आम्हाला काही स्कोप मिळत नाही, अर्थात आम्ही भाताशिवाय दुसरं कुठलं आमचं पिकही नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं काहीतरी वेगळं करावं लागतं जेणेकरून आमचं भांडवलही वाढतं आणि आमचं पुढे आता आम्ही मसाल्यांचा व्यवसायही करतो. पण आम्हाला हे करण्यासाठी हे मसाल्यांचा व्यवसाय तेवढाच मर्यादित आहे आमचा. पण आम्हाला ह्यामार्फत आमच्या मसाल्यांचीही ॲड करता येते आणि त्या व्यतिरिक्त आमच्या जे कला आहे, आम्ही जे पकवानं करतो, जे व्यंजनं करतो, ते आम्हाला लोकांना प्रस्तुत करायला आवडतात. बरं, इथे विशेष काय वाटलं किंवा इंद्रायणी थाळीची भरते दरवर्षी भरते, तर तुम्हाला त्यात वेगळं काय वाटतं? प्रत्येक वर्षी वेगळं आहे. पहिल्या वर्षीही वेगळं होतं, त्यावेळेलाही म्हणजे स्टॉल कमी होते परंतु सुविधा अशाच होत्या. दुसऱ्या वर्षीच आता ह्या वर्षीचं सांगू का, या वर्षीचं राम मंदिराची प्रतिकृती केलेली आहे, अप्रतिम आहे, ती पाहण्यासारखी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे बेरोजगार आहेत लोक त्यांच्यासाठी वेगळे स्टॉल लावलेले आहेत त्या ठिकाणी. त्या पूर्ण रँकमध्ये नोकरी संदर्भात माहिती दिली जाते, कुठे जॉब, ज्या ज्या फील्डमध्ये जॉब पाहिजे असेल त्या त्या फील्डमध्ये तिथे माणसं बसलेली आहेत. हे विशेष आहे आणि हे नवीन आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार.